यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते. कतारमधील 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांचं मृत्यूदंड प्रकरण होतं आणि याच प्रकरणामध्ये कतार न्यायालयानं भारताचा अपील आता स्वीकारलेला आहे. मृत्यूदंडाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिका भारतानं केली होती आणि हेच अपील आता कतार न्यायालयानं स्वीकारलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारताच्या याचिकेवर लवकरच सुनावणी देखील होणार आहे. कतारमधील 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांचं मृत्यू प्रकरण कतार न्यायालयानं आता भारताचा अपील स्वीकारलेला आहे. फेरविचार याचिका भारतानं केलेली होती आणि ही कतार न्यायालयानं याचिका स्वीकारलेली आहे. Oh,